जी माणसं फार मोठी असतात ती मनानेही मोठी असतात, शरीरानेही मोठी असतात, हृदयानेही मोठी असतात, कर्तृत्वानेही मोठी असतात. आमचे सगळे शिलेदार, थँक्यू फॉर द पार्टिसिपेशन. शहापूर बद्दल सांगण्याचं झालं की अगदी खूप सुंदर प्रयत्न कार्यक्रमासाठी, जेवण पासून मॅनेजमेंट आणि कमेंट्रीसाठी ट्रॉफीज अगदी सुंदर लेवलवर आणि अगदी लवकर केलं, ते त्यावेळेस धन्यवाद सर. नाही तर उन्हात आम्ही खेळतो, मे मध्ये खेळतो, शहापूरने पहिल्यांदाच आहे की लवकर लवकर केलंय, त्यासाठी त्यांचा खूप मेहनत आहे. शशी सरांचा खूप मनापासून आभार सर आम्हाला बोलवल्याबद्दल, आणि पुढच्या वर्षी तुम्ही आम्ही अशीच परवानगी देणार येण्याची ते आम्ही दिलगिरी व्यक्त करतो सर. थँक्यू. अपूरकरांना नजर लागली, नजर लाग गई गुरु, कोणाची नजर लागली? डॉक्टर निहाल यांनी खेळीचा अंत करून टाकलाय, डॉक्टर समीरच्या शून्यावर गोल्डन डक, शून्यावर बाद झालाय, भोपळाही फोडू शकला नाही डॉक्टर समीर. यावेळेस ऑन साईडला पूल केलाय, हाफ आर्म पूल करत असताना चेंडू निघून गेला, डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक गेला, म्हणून काय झालं आम्ही आहोत दाखवून देत असताना. न्यू बॅटर डॉक्टर प्रवीण च्या बॅट मधून आलाय ऑन साईडला, अगदी पॉवरफुल पूलचा चौकार. चार धावेनी संघाचा कौन ओपन झाले, चार धावेनी, डॉक्टर समीर परतले, त्यानंतर जबाबदारी वाढली आहे. रिवर्स आणि रिवर्स ठोकलाय षटकार, स्वीपर पॉइंट, कव पॉइंट बाउंड्री लाईन च्या पलीकडे, ये हे आगाज, हम हे हिंदुस्तानी, ना हारेंगे और ना बाजी हार पाएंगे, जीतेंगे हम, जीतने आए जीत कर जाएंगे. शाहपुर वॉरियर्स योद्धा ठोकता षटकार, काय बॅटिंग करतोय जबरदस्त डॉक्टर प्रवीणच्या बॅट मधून, दोन्ही चौ एक षटकार, स्वीपर पॉइंट कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं एक चौकार आला, बॅकफुट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, काय बॅटिंग आहे, काय बॅटिंग आहे. डॉक्टर समीर बाद झाले आणि डॉक्टर प्रवीण आले आणि आपलं कौशल्य दाखवत आहेत. अफलातून बॅटिंग, डॉक्टर निहाल वर भरपूर आक्रमण केलंय. डहाणू वर्सेस शहापूर, रिवर्स आणखी एक षटकार, स्वीपर पॉइंट, क्या बात आहे, गोलंदाजाला नजर लागली. दोन चेंडू, दोन षटकार, तीन मध्ये लागले आतापर्यंत सोळा धावा, काय बॅटिंग चालू आहे, काय बॅटिंग चालू आहे. शहापूरकरांचा नाद करायचं नाही, नाद खुळा असा क्रिकेट. उत्कृष्ट आउट ऑफ फील्ड करतायत आमचे डॉक्टर मिलिंद, कौतुक आहे. ओ इथे डॉफ, इथे डॉट बॉल काढलाय, श्वास घेतलाय गोलंदाज नियाल ने, डॉक्टर नियाल इथे कम बॅक करतायत. सोळा धावा धावफल कव लागल्या, एक गडी बाद सोळा, चांगली धावसंख्या आहे. माहुली वॉरियर्स शहापूर डॉक्टर या टीमची,
ओर रिवर्स खेळाला गेले, अंगाला ब्रश होतो, एक सिंगल प्राप्त झाली 17। तर पहिले षटक समाप्त झालं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलका माऊली वॉरियर्स संघाची 19 संघासमोर 17, एक गडी बाद 17। ओ यावेळेस हुक करत असताना डीप बॅकवर्ड लॉंग लेगला पाठवून दिले चौकार। काय बॅटिंग चालू आहे डॉक्टर प्रवीणची, डॉक्टर महेश वेकंडे फक्त बघत राहिलेत, त्यांना स्ट्राईक मिळाली नाहीये, परंतु जेवढी स्ट्राईक मिळाली आहे बॅटर डॉक्टर प्रवीणला तेवढा धावा चौकार षटकारामध्ये लागल्यात। डॉक्टर नियाल नंतर हितेश च सुरुवात देखील चौकाराने केली आहे। धावसंख्या धावफलका 17 आणि 4 21। धावसंख्या द स्कोर इज रनिंग लाईक अ इंडियन टॅक्सीमीटर, इंडियन पेक्षा मी म्हणेल मुंबईचा टॅक्सीमीटर, तो 10 मिनिटांमध्ये मला वाटतं 400 रुपयावर जातो। हा आस्किंग रन रेट जो दिला जाईल, करंट रन रेट जबरदस्त पाहायला मिळतोय। रिवर्स खेळायला गेले, इथे बीट होत आहेत, ही लाईन चांगली होती डॉक्टर हितेश यांची, कम बॅक झालं हितेश यांचा। अगर सीधी घीसे उंगली निकले तो उंगली खेडी करनी क्यू। प्रवीणच्या बॅटमधून सरळ बॅटने धावा येत आहेत, तर डावका खेळणं ओ आणखीन एक फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मला वाटतं इथे स्ट्राईक मिळणार महेश वेकंडे यांना। डॉक्टर महेश वेकंडे प्रथम तर स्ट्राईकर येतील। पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच प्राप्त झाली होती डॉक्टर महेश वेखंडे यांना, 22 लागल्यात। यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर व्हाइट बॉल, अतिरिक्त स्वरूपामध्ये आणखीन एक धाव धावफलकावर लागली आहे, 23 लागल्या गेल्यात। सातत्याने डॉक्टर शशी इथे टाळ्यांचा गजर करत असतात, भरपूर मेहनत डॉक्टर शशी यांनी घेतली। फुल टॉस स्विंग केलाय, उंचीवर आहे चेंडू आणि परतावं लागेल डॉक्टर महेश वेकंडे, बॅक टू दिला आउट, स्क्वेअर लेग झोन मध्ये टिपलाय आणि डॉक्टर महेश स्वस्तात परतलेत। डॉक्टर हरीश जात आहेत, लोअर फुल टॉस टर्न केलं होतं ऑन साइड ला, स्क्वेअर होती विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, वाईल्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये टिपलाय, झेल खूप चांगला झेल पाहायला मिळाला, फलंदाज बाद झालेत। तेवीस धाव धाव फुल कवर, ओ ही लाईन चांगली आहे, हितेशनी कमबॅक केलाय संपूर्ण डहाणू टीमचा, डहाणूकर आलेत मॅच मध्ये परत, कंट्रोल केलाय, स्ट्राईक मिळणं गरजेची आहे डॉक्टर प्रवीणला। ओ बॅटची लिडिंग एज फ्लाय आणि स्लीप मधल्या क्षेत्ररक्षकाने झाली चुकी, स्ट्राईक मिळाले डॉक्टर प्रवीण, स्ट्राईक मिळाले, अंतिम चेंडू असेल द्वितीय षटकामधील, हा ओव्हर झालेली आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 2 गडी बाद 24 12च्या सरसरीने धावा आल्यात, पहिल्या ओव्हर मध्ये 17 होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 7 24।
उरलेल्या 12 चेंडू मध्ये 35 ते 40 धावा काढावे लागणार आहेत तर स्कोर कार्ड 60 च्या वरती जाईल, नाहीतर डानू करणकडे चिराग आहे तो एकटा 50 मारेल। शॉर्ट पिच चेंडू सेट डाउन द ग्राउंड लॉन्गान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्यांच्या दोघांच्या आवाक्याच्या बाहेर दोघांनी मारली उडी उंच उडी फायदा दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ बॅटरला मिळालाय चौकार। डॉक्टर हरेश ताकद लावावी लागणार आहे खेळासाठी शहापूरच्या मातीसाठी शहापूरच्या वॉरियर्स साठी सातत्याने मिस टायमिंग डॉक्टर विपुल ने चेंडू हवेमध्ये उडवला होता या ठिकाणी आपण बघू शकतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव प्राप्त केली गुड रनिंग बिटवीन द विकेट। डॉक्टर विपुल जे 50+ आहेत 50 वर्ष पार केलेला नव तरुण खेळाडू डॉक्टर विपुल त्यांच्याकडे बघितलं केसांना जर डाय केली तर कोणी म्हणेल 30 वर्षाच्याही अगदी जवळपास असतील। आणि आमचे डॉक्टर हरेश थकले जसं जाणवायला लागले टायमिंग प्रॉपर करणं गरजेचं आहे। ओह अरे जो थकतो तो थांबतो आमचा हरेश डॉक्टर कसा थांबणार शहापूरकर हरेश ते पण 40+ झालेत परंतु 40 आणि 50 हे बॅटल षटका ठोकतोय क्या बात आहे चांगली बॅटिंग 36 धाव धाव फलकावर चांगली बॅटिंग करतायत। ओ बॅटची लिडिंग एज फ्लाय चेंडू थांबणार नाहीये परंतु थांबवलाय फुटबॉल फिल्डिंग दोन मिळाल्या क्या बात आहे गुड फिल्डिंग चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली लेग स्लिप मध्ये असं क्षेत्ररक्षकाने शॉर्ट तडमॅन वरनं डीप तडमॅन झोन मध्ये जाऊन हा चेंडू अडवलाय दोन धावा प्राप्त 36 आणि 238 लागल्या गेल्या षटकामागे तिसऱ्या प्रगतीपथावर असताना गोलंदाज द लेजंड क्रिकेटर डॉक्टर विपुल यावेळेस ड्राईव्ह करताय चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी फील्ड केल्या गेल्या सिंगल मिळाली डॉक्टर प्रवीणला तर स्ट्राईकच मिळत नाहीये 39 आणि अंतिम चेंडूच आहे इथे स्वतःकडे स्ट्राईक घेतील की स्ट्राईक मारतील हिट मारतील की स्ट्राईक घेणार हे देखील वगणं रोमर्शक ठरणार आहे। इथे स्ट्राईक नाही त्रिफळा उडवलाय रिवर्स खेळायला गेले सीधी उंगली सगळी निघले तर उंगली टेढी करणी घेऊ उंगली टेढीच करायची होती तर काकडी आणि लाकडी वाकली गेली त्रिफळा चित झाले बॅटर डॉक्टर प्रवीण बॅक टू द डगआउट गोल्डन विकेट मिळवली डॉक्टर 50+ विपुल यांच्या माध्यमातून। एकोणचाळीस धावा फुल कव लागल्यात अंतिम षटक फुल टॉस आणि चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावर 6 धावा क्या बात आहे डॉक्टर हरीश मारतोय 6 धावा फुल टॉस आहे ताकद आलीये ताकद आलीये डॉक्टर हरीश मध्ये ताकद आलीये जबरदस्त बॅटिंग दोन षटकार लागले त्यांच्या बॅट मधून डॉक्टर उमेश डानू टीम कडून डॉक्टर उमेश शॉर्ट ट्रॅकर मिस टायमिंग आहे हवेमध्ये गेलाय नो मॅन्स लँड मध्ये निर्जस सरी चेंडू पडला इथे मिळाल्या डॉक्टर हरीशला पुन्हा दोन ओव्हर थ्रोची तिसरी धाव मिळाली तिसरी आणि चौथी पण मिळेल नाही मिळणार तीनच मिळाल्या तीन मिळाल्यात आता के गेलेत ना के
डॉक्टर के के किरण शेळके के एक सिंगर होते आता डॉक्टर के ये डॉक्टर है बैटर फन है हो प्ले डाउन होता है त्यांच्या बैट मधलं संगीत वाजत नाहीये आला डॉट बॉल अठ्ठेचाळीसावा अंतिम षटक आहे शेवटचे तीन चेंडू बाकी आहेत डॉक्टर उमेश गोलंदाजी मार्कवर स्टेट ऑन द ग्राउंड लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय इथे दोन धावा प्राप्त होतील पन्नास लागल्यात अर्धशतक लागलंय माऊली वॉरियर्स शहापूर संघाचं धावसंख्या फलकावर ही मॅच चांगली होणार आहे चिराग आहे डानू टीम कडे ओ शॉडम जाम आणि चेंडू सीमा रेषेच्या जवळ बाहेर जवळून बाहेर गेलाय डीप बॅकपॅड लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे गेला आणखीन एक चौकार 55 धावा नाही 54 झाला 54 धावा धावपल का चांगली धावा संख्या इथे पाबास मिळाली शॉडम जाम केला या ठिकाणी ऑन साइड ला टर्न केलं मिड विकेट वरन दुसरी धावेचा प्रयत्न डॉक्टर हरेश तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि तिसरी धाव मिळाली परंतु स्ट्राईक कोणाला मिळाली डॉक्टर हरेशला परंतु अंतिम चेंडू असल्यामुळे इथे फक्त दोनच धाव ग्राह्य धरले जातील इनिंग समाप्त झाली धावा झाल्या धावफलकावर 56 जिंकण्यासाठी करावे लागतील डानू टीमला माऊली वॉरियर्स शहापूर संघासमोर 57 ये सभी दर्शकों का हम तहेदिल से इस्तकबाल करते हैं ये प्रतियोगिता आपके सामने पेश हो रही है इसका औचित्य अगर हम देखेंगे तो तमाम थाना जिला में जो भी स्थित वर्ग यानी कि जो वैद्य और वैद्यक माध्यम से सभी ग्रामवासी शहरवासी इलाज हर माध्यम से किया जाता है गांव पातली में अगर देखेंगे तो हर एक का वहां पे योगदान हमेशा लेनार केंद्र हो कसारा जो डिवीजन है वो होगा हर विभाग में हर एक डॉक्टर वहां पे अपना कार्य अच्छी तरह से कर रहे लेकिन आज का दिन अगर हम देखेंगे तो सभी थाना जिला में जो भी तालुका है भिवंडी तालुका हो कल्याण हो बदलापुर हो अंबरनाथ हो खड़ी हो कसारा हो शाहपुर वाड़ा मुखाड़ा या डहाणू तलासरी सभी तालुका से जिला से बंबई से यहाँ पे आए हुए सभी डॉक्टर्स
एक आके उन्होंने ये पूरी प्रतियोगिता का सम्मान बढ़ा है, क्योंकि हम देख रहे हैं माहुली वॉरियर्स डीपीएल डॉक्टर प्रीमियर लीग पर्व एडिशन 8 और इसी बीच यह मैच हमें देखने को मिल रही है। जो आयोजक टीम है वो खुद खेल रही है, जीत के लिए उन्हें रखा है डानू टीम के खिलाफ अच्छा स्कोर 57 रनों की जरूरत है यह मैच जीतने के लिए टीम डानू को। देखेंगे दो बल्लेबाज स्ट्राइकर, दो बल्लेबाज यहाँ पे देखेंगे, बल्लेबाज हो गए डॉक्टर चिराग, वन ऑफ द क्लासिकल बैटर जिन्होंने पहली मैच में क्या बल्लेबाजी की थी, जैसे मानो चारों धाम जीत कर आए हो। डहानू टीम को अगर ये मैच जीतनी है तो चिराग, डॉक्टर चिराग को अपना बैट से उजाला उजलना होगा और यह मैच को अपने टीम के लिए अच्छा खेलना होगा। जो अच्छा खेलेगा वो जीतेगा और जो अच्छा नहीं खेलेगा वो मुझे लगता है इस प्रतियोगिता से बाहर हो जाएगा। गेंदबाजी के तौर से अगर हम देखेंगे यहाँ पे डॉक्टर शशि ने भेज दिया है डॉक्टर समीर को, जो पहले गेंद पे जीरो पे आउट हुए थे, अभी आउट हो गए वो भूल जाओ, अभी गेंदबाजी करनी है यह याद रखो, अच्छी लाइन लेंथ पे गेंदबाजी करनी होगी, इट्स अ रियल टेस्ट। डॉक्टर समीर मेंडेटरी पावर प्ले की पहली गेंद, यहाँ पे ड्राइव करते हुए मखमल जैसी मक्खन जैसा शॉट, इसे कहते हैं क्लासिक कवर ड्राइव, न मानो जैसे विराट कोहली आया हो और विराट कोहली जैसे खेलता है वैसे ही बल्लेबाजी देखने को मिलेगी। चिराग डॉक्टर के बल्ले से आता हुआ ये पहला चौका, बेहतरीन चौका, डॉक्टर समीर को चपराक लगाई चपराक, सीने में दर्द हुआ होगा, बेहतरीन बल्लेबाजी। शटअपलन टैप किया है, गेंद चली गई कवर के जोन में, वहां पे शतरक्षक मौजूद है और एक रन जरूर मिलेगा। जब जब आप नॉन स्ट्राइक पर चिराग को भेजोगे उतना फायदा उतना नफा कौन सी टीम को होगा, शाहपुर टीम को, जब जब वो आएंगे रनों का अंबर लगा देंगे। यही सोच में डूबे होंगे सभी शाहपुर वासी डॉक्टर निवासी। अच्छी गेंदबाजी, एक चौका खाया, फिर से कमबैक किया डॉक्टर समीर ने, इस बार बल्लेबाज डानू की तरफ से डॉक्टर आशुतोष, फुल टॉस गेंद दी ड्राइव करने की कोशिश, एक रन जरूर मिलेगा वहां पे डॉक्टर चिराग को। स्ट्राइक पे आते हुए डॉक्टर चिराग फिर से छह रन कुल मिलाकर यहाँ पे बन चुके हैं। हर एक भाषा में आपको यहाँ पे आंखों देखा हाल देखने को और सुनने को मिल रहा है, क्योंकि मेरे गुरु हरे जी पाटिल सर पनवेलकर, वो मेरे हिंदी के अध्यापक, मेरे अंग्रेजी अध्यापक, हमारे बापू अधिकारी जो 15-20 साल पहले करते थे, और मराठी के सचिन चौधरी, क्या शॉट है, लेकिन फील्डर बाबे मौजूद कवर के जोन में, तीन तीन मेरे गुरु है, उनके माध्यम से मैं सीखा। ऐसे ही है श्यामल सर जैसे स्कोरिंग करते थे, आठवीं कक्षा में था तब से जुड़ा, आज तक जुड़ा हूं, कल भी जुड़ा रहूंगा, बहुत सीखा, 12 साल हो गए इसी क्षेत्र में, कम आयु से शुरुआत की थी और आज अपनी पहचान बनाई है। शॉट ऑफ लेंथ, उसे बेच दिया मिड विकेट के ऊपर से हाफ लेंथ और हाफ ट्रैकर को पुल चढ़ा है और छक्का पाया भी है, ये आता हुआ दमदार दर्जेदार, इसे कहते बेहतरीन छक्का। सत्तावन रनों की जरूरत है, खेलने का प्रयास अच्छा होता, जब जब हौसले बुलंद होते तब तक डानू टीम इस मैच में रहेगी। डॉक्टर आशुतोष और डॉक्टर चिराग, ये मानो ऐसे दो बल्लेबाज है, मंजे हुए बल्लेबाज है, बेहतरीन बल्लेबाज है, खेल का प्रदर्शन उनकी तरफ से अच्छा ही होता है, जब जब अच्छा होगा तब तब शाहपुर टीम को
यहाँ पे अच्छा करना होगा, वरना यह मैच उनके हाथ से निकालकर अपने जेब में रखेंगे ये टानू वाले। खतरनाक खिलाड़ी है, इस बार जड़ दिया है सामने की तरफ, लंगर सीमा रेखा के बाहर, हाफ लेंथ स्टैंड एंड डिलीवर्ड, वन बाउंस ओवर द रोप, आता हुआ सीधे बल्ले से, आड़वे बल्ले से आड़ा बल्ला लग दिया चौका। पहली ओवर में 70 रन बन चुके हैं, जैसे शुरुआत की थी डॉक्टर प्रवीण ने, हम भी क्या कम है और हम में पानी क्या दम है, आप खिलाड़ी हो तो हम भी टिट फॉर टैट, ईट का जो पत्थर से आप 17 लगाओ तो हम भी 17 ही लगाएंगे, और ये है खतरा शाहपुर टीम को। बेहतरीन बल्लेबाजी डानू की तरफ से, डॉक्टर आशुतोष इज ऑन फायर, डॉक्टर चिराग मार्वेलस ब्रिलियंट क्लासिक, विकेट नहीं लोगे तो ये मैच शाहपुर टीम नहीं जीत पाएगी। ऐसा आगाज अंजाम क्या होगा, देखने लायक होगा, जो सोचा है वो होने वाला है। बंद आंखों से सपना देखोगे तो वो सपना पूरा नहीं होगा, आंख खुली रखकर जो सपना देखोगे उसके लिए प्रयास करना होगा, प्रयास करने वालों की, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। जिंदगी एक किराए का मकान है, आज है कल है, छूटना होगा छोड़ना होगा, अपना इरादा अच्छा होगा तो। इस बार अड़े बल्ले से उड़ा दिया और ये गेंद आसमान में टान दिया था, लेकिन जेके डॉक्टर के हाथ से छूटता हुआ एक गेंद चली गई डीप बैकवर्ड लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, और ये बेहतरीन चौका। डॉक्टर शशिया के मुस्कान पर चिंता का वातावरण, चिंता और चित्ता दोनों एक जैसी है, स्मशान में जाते हैं तो चित्ता जलती हुई दिखती है, मैदान में भी ऐसे ही लग रहा है। क्या बल्लेबाजी कर रहे चिराग, शॉर्ट ऑफ लेंथ बैकफुट में जाकर, क्या बात है, इसे कहते आज का दिन का सबसे बेहतरीन जुनेद भाई और उसके बाद चिराग भाई, ये दोनों ऐसे भाई है, मुझे लगता है मैंने कभी सोचा भी नहीं था कि डॉक्टर में भी ऐसे क्लासिक बैटर होंगे। मैंने पूरे बंबई का टीचिंग में जो कंपटीशन होते वो देखा था, उनमें भी इतने अच्छे नहीं, क्या कमाल के खेल रहे। मुझे लगता है कि 7 दिन में अगर ये प्रोफेशनल क्रिकेट खेलेंगे इनका नाम बहुत बढ़ जाएगा। क्या बात है, अच्छी बल्लेबाजी डॉक्टर चिराग। ओ और एक कैच ले ली होगी, क्या छूटी, क्या छूटा, दिल छूटा और गेंद चली गई छक्का। डानू टीम को अब हराना मुश्किल नहीं, नामुमकिन है, डॉन को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन। अब मुझे लग रहा है इस मैच के डॉन कौन है, डॉक्टर आशुतोष और डॉग चिराग। खतरनाक बल्लेबाजी, खतरनाक बल्लेबाजी, आओ आओ झूम चले इस हरी भरी मैदान पे, छक्कों की बरसात, रनों का अंबार लगा दिया है, रन बन चुके 33, 33 रन बन चुका है अभी तक दूसरी ओवर प्रगति पथ पर। ओ ये शॉट तो ऐसे मानो देखने लायक है, क्या बात है चिराग, मुझे लगता है इससे इस चिराग के फोटो लो और अपने बेडरूम में लाकर रख दूं और रोज हर दिन देख लूं। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, अंतरराष्ट्रीय क्रिकेट में ऐसे बल्लेबाजी को नहीं देखने को नहीं मिल रही है। डॉक्टर शशि मुझे लग रहा है कि उनका पत्ता गुल हो चुका है अभी, चिराग ऐसे कह रहे हैं जैसे मानो प्रैक्टिस मैच हो, चौके छक्के चौके छक्के, और ड्राइव कवर ड्राइव और एक करकरित कुरकुरित कुरकुरे चटमड़ित चौका। आता शशि डॉक्टर फक्त एवढंच बोलणार आहेत, किती राहिलेत किती लवकर राहतील, 43 लागले 43, 14 धावांची गरज आहे, खेळाडूला धावायची गरज नाहीये,
तेरा गेंद व्हायचे 14 रन। श्यामल डॉक्टरांनाच उतरायला हवं होतं, त्यांचा ज्युनियर काय खेळतोय, ज्युनियरला पाणी लावलं असतं त्यांनी। जबरदस्त बॅटिंग, खतरनाक बॅटिंग। मी सांगितलंय की क्लासिक बॅटर आहेत, प्रोफेशनल क्रिकेट खेळायला पाहिजे डॉक्टर। शॉर्ट पिच ऑन साइड ला फुल, क्या बात है, सहा धावा। कारण पालघर मध्ये मला वाटतंय भरपूर नाव असेल चिरागच, कारण सातत्याने चिरागची बॅटिंग बघितल्यानंतर असं जाणवतं की त्याची बॅटिंग इतकी क्लासिक आहे। ही बॅटिंग जर आज मुंबईच्या खेळाडूंनी बघितली तर त्याला लगेच बोलवणं येऊ शकतो, कारण मुंबईसाठी किती चांगले चांगले खेळाडू आहेत। ओमकार देसाई प्रथमेश असतील, भिवंडीचा प्रथमेश ठाकरे असेल, पवन केने असतील, हे का मोठे झाले तर मोठमोठ्या स्पर्धा खेळले, आणि तुमच्याकडे जर क्लास असेल तर तुम्ही देखील भरपूर चांगल्या स्पर्धा खेळू शकता, नाव कमवू शकता। डॉक्टर चिरागने नाव कमावलंय पालघर जिल्ह्यामध्ये, आज भिवंडी तालुक्यामध्ये येऊन त्यांनी आकार माजवलाय। ओ यावेळेस ड्राईव्ह करतायत, ऑन ड्राईव्ह चौकार आलाय, मॅच मध्ये इथे समाप्त केली आहे का, अजून चार चार अजून आहेत, चार आहेत अजून, डॉक्टर शशी अजून चार आहेत, अजून चटके खा, अजून फटके पडणार आहेत, तीन धावा राहिल्यात फक्त जिंकण्यासाठी। 60 धावा जर शापूरकरांनी वाचवल्या नाहीये, षटक मागे तिसरं चालू आहे, अजून 20 धावा मला वाटतं कमी झाल्या, 20 धावा अजून करणं गरजेच्या होत्या। अनुभव तर भरपूर आहे शापूरकरांना, परंतु डहाणूकरांमध्ये क्लास आहे, आणि तो क्लास बघायला मिळाला डॉक्टर चिराग आणि डॉक्टर आशुतोष यांच्या माध्यमातून। काय बॅटिंग केली, एंटरटेनिंग बॅटिंग। व्हाइट बॉल, दोन धावांची गरज आहे। आणखीन एक वाईट, एक धावांची गरज। आता तर ठरवलं शापूरकरांनी षटकार न देता आपण वाईट नाही दिलं तर बरं आहे, खुशकीचा मार्ग। डॉक्टर जेकेनी कॅच पकडली असती तर मॅच आली असती। चला मॅच विन झाली, डहाणू टीम अभिनंदन, शापूर टीम पार्टिसिपेशन साठी तुम्हाला इथे ट्रॉफी भेटणार आहे।